आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभत त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे. सर, ज्या प्रकारे आपण पाहतो हिट अँड रन घटना वरळीमध्ये घडलेली, अजूनपर्यंत आरोपी या सापडत नाही आहे, पोलिसांचं ह्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं का, गृह खातं कमी पडतंय का? नाही, मी असं म्हणतो की पोलिसांच्या दुर्लक्षापेक्षा जगामध्ये ज्या पोलीस खात्याबद्दल कौतुक केलं जातं ते मुंबई पोलीस आहे. आणि मुंबई पोलीस आत्तापर्यंत 48 तासात हा आरोपी शोधू शकत नाही हे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यांना राजकीय दबाव आहे, तो कुठून आहे, मुख्यमंत्र्यांकडून आहे की आणखी कोणाकडनं आहे हे जरा शोधायला लागेल. आज 48 तास झाल्यानंतर या घटनेतला आरोपी सापडत नाही म्हणजे आश्चर्य आहे. म्हणजे या सरकारमध्ये गृह खात्यामध्ये कायदा सुव्यवस्थेत चिदड्या उडलेल्या आहेत आणि राजकीय दबावामुळे हा आरोपी सापडत नाही आहे. आरोग्य सुविधेवरती तुम्ही आता प्रश्न उपस्थित केला होता, नेमकी काय घटना घडते आरोग्य सुविधेवरती वारंवार शिवसेनेकडून तुमच्याकडून प्रश्न उपस्थित आहे. सर्वसामान्य हिताच्या दृष्टीने आम्ही बोलतो, आम्हाला कोणत्यावरती आकस नाही आहे. मी आपल्याला एवढं सांगतो की आज बघितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा पेरिफेरल हॉस्पिटल असतील, रक्ताची चाचणीसाठी त्यांना बाहेर पाठवलं जातं. सर्वसामान्य माणूस केस पेपर काढून महापालिकेच्या इस्पितळात काय येतो त्याला मोफत किंवा वाजवी दरात त्या ठिकाणी तपासणी व्हावी, त्याला 5,000 रुपये रक्त तपासणीला द्यावे लागतात. त्यानंतर ICU ॲडमिट करायला गेलं तर BMC ICU ॲडमिट करत नाही, त्याला प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये पाठवलं जातं. तिथे गोळ्या नाही आहेत, औषधं नाही आहेत. आज राज्य सरकारचं मी आज एक पोर्टेबल एक्सरे मशीनचं उदाहरण दिलं की ती मशीन घेताना कंडिशन अशी टाकली की मध्यप्रदेशमधले करप्टेड अशा पद्धतीच्या ज्या काय कंपन्या आहेत त्या त्याच्यामध्ये बसतील आणि त्यांच्यामार्फत ह्या सगळ्या घेतल्या गेल्या. 25 लाखाची मशीन 53 लाखाला घेतली गेली. वडेट्टीवारने पत्र दिलं आहे विरोधी पक्षनेत्यांनी, परंतु त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर दिलेलं नाही. मोठा भ्रष्टाचार चालू आहे, कोण कोणाला या ठिकाणी जुमानत नाही आहे. तुम्ही वारंवार भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचार झालाय म्हणतात, आता अवघ्या काही महिन्यांवरती विधानसभा येऊन टेपली आहे, मात्र ह्या सगळ्या तुमच्या आरोपांचा आगामी काळाच्या पूर्वी शॉर्टआउट होईल असं वाटतं? असं आहे, घटनाबाह्य सरकार आहे, त्यामुळे हे भ्रष्टाचाराचं मूळच इकडे आहे. तर ते काय, आम्ही फक्त असं आहे, लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आणि संविधान दिलं आहे त्या संविधानामध्ये आम्हाला विधानसभेमध्ये अधिकार दिला आहे विधायकाला, आणि तो आमदाराचा अधिकार वापरून या घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही आज जनतेच्या दरबारात जे काय आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो. ही विधानसभा म्हणजे आम्हाला लोकांनी पाठवलेला त्यांचा आवाज आहे, तो आवाज आम्ही सतत या ठिकाणी मांडतो आहे. तो आवाज बंद करण्याचा प्रयत्न सत्ता पक्ष करतो आहे, तरी देखील आम्ही भारतीय घटनेच्या पायिक आहोत आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करतो आहे. त्याला एकच उत्तर आहे, येणाऱ्या विधानसभेमध्ये हे जे माधोरडं आणि घटनाबाह्य सरकार आहे याला जनता जेव्हा घरी बसवेल तेव्हाच याला न्याय मिळेल. एक वेगळा प्रश्न आहे खरं तर, आज शिवसेनेची ताकद वाढताना पाहायला मिळते. पुण्यातील जे तुमचे विरोधक होते ज्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, ते वसंत मोरे आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, मात्र कुठेतरी पाहतोय की जे विरोधक होते आता तुमच्यासोबत येतात, त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढवावी अशी त्यांनी त्यांना सांगितलं सुद्धा आहे. उद्धव ठाकरेंनी शिक्षासुद्धा एक त्यांना सांगितलेलं आहे, त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठेतरी पुण्यात शिवसेनेची ताकद वाढणार हे चित्र आहे. आज विरोधी पक्ष असलेली मंडळी पुन्हा आपल्याकडे येत आहेत आणि त्यांना असं वाटतंय की महाविकास आघाडी सरकार यावं, यासाठी तिन्ही राजकीय पक्ष, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, आणखी मित्रपक्ष असतील, आम्ही